पावसाने विश्रांती घेतल्याने विषाणूजन्य आजारांच्या वाढीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले. गणेश उत्सवात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन महापालिकेच्या मुख्य आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. पावसाने वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये ह्या रोगाचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 9 महिन्यात स्वाईन फ्लूने 20 जणांचा बळी घेतला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शहरात 126 स्वाईन फ्लूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे, तर 32 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. उत्सवाच्या काळात आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी ह्यापैकी कोणतेही लक्षण दिसत असल्यास नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. साधा ताप, सर्दी, खोकला ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आढळल्यानंतर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमीफ्लूच्या गोळ्या घ्याव्यात, त्याचबरोबर प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. 2009 पासून बघा तर का त्याच्याही पूर्वीपासून बघा असाल ना, तर या सीझनमध्ये जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये वातावरण, तापमान आणि हवेतील आर्द्रता ही सर्व गोष्टी या विषाणूसाठी पोषक असतात, त्यामुळे सर्वच विषाणूजन्य आजार या काळात वाढलेले असतात. आता H1N1 जो विषाणू आहे त्याचा विरुलन्स किंवा त्याची मारक शक्ती ही खूप जास्त असल्याकारणाने त्याच्यातून आपला मृत्यू ओढवताना दिसत आहे. पण विषाणूजन्य आजारांचा हा हे महिने असतातच, त्यामुळे दरवर्षीच आजार सापडतात, त्यामुळे यावर्षी वाढला असं म्हणण्यात काहीच पॉईंट नाही आहे.